सो कॉमन बेस कॉन्फिगरेशन साठी आपण आता सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. एनपीएन ट्रांजिस्टर घेते मी, तुम्ही कुठला पण ट्रांजिस्टर घेऊ शकता. एनपीएन ट्रांजिस्टर घेणार आहे, एनपीएन. सो पी टू एन तुमचा ॲरो दाखवायचा आहे. आता हे तुमचं कलेक्टर साईड, इमिटर साईड आहे. हा तुमचा बेस आहे आणि हा तुमचा कलेक्टर आहे. कॉमन बेस आहे. सो बेस हा कॉमन टर्मिनल आहे. इनपुट साइड ही आहे आणि आउटपुट साइड ही आहे. सो नाउ वी विल अगेन कनेक्ट द बॅटरी. एन साइड निगेटिव्ह टर्मिनलला फॉरवर्ड बायसिंगला कनेक्ट केलेले आहे आणि एन साइड रिवर्स बायसिंग आहे, त्यामुळे एन साइड पॉझिटिव्हला कनेक्ट केलेले आहे. बाय द बॅटरी वी सी सी and this is by the battery VEE, negative positive. Here the resistor is there, RE. Here the resistor is there, RC. So this is the diagram for common base configuration. So the voltage between E and B, the voltage between E and B, it is denoted by capital V. कशामध्ये व्होल्टेज आहे, ई आणि बी मध्ये. सो इमिटर बेस, इमिटर बेस मधलं व्होल्टेज बी ई बी डिनोट करत आहे. आता एनपीएन ट्रान्झिस्टरला तुम्हाला माहिती आहे करंटची डायरेक्शन, पी कडून ई कडे जातोय करंट. सो इमिटर करंट इट विल बी इन दिस डायरेक्शन. एनपीएनचं बघा ऑपरेशन पाहिजे असं, आय ई इकडं आहे, आय बी असा करंट आहे आणि आय सी पण कसा करंट आहे, दॅट इज इन दिस वे. सो दिस आर द करंट. हे तुमचं आउटपुट इनपुट व्होल्ट, या साईडला आहे तुमचं इनपुट आणि हा साईडला आहे तुमचं आउटपुट. ओके, सो इनपुट व्होल्टेज इज व्ही ई बी, इनपुट करंट इज आय ई, आउटपुट व्होल्टेज कलेक्टर आणि बेस मधलं व्होल्टेज. सो कलेक्टर अँड बेस व्होल्टेज व्होल्टेज काय आहे, सी बी, व्ही सी बी, आणि आउटपुट करंट काय राहतो तुमचा आय सी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन बेस मध्ये कॉन्फिग्युरेशन झालेलं आहे कनेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इनपुट व्होल्टेज अँड व्हॉट इज इनपुट करंट, दॅट यू शुड नो. सो ॲज द बेस टर्मिनल इज कॉमन टू इनपुट अँड आउटपुट, सो इट इज कॉल्ड ॲज अ कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन. नंतर बेस टर्मिनल इज कॉमन, द इनपुट इज अप्लाइड. इनपुट कुठे अप्लाइड केलेलं आहे तुम्ही, हे जे तुम्ही फॉरवर्ड बायसिंग करता आहात, करते कुठे अप्लाय केलेलं आहे, या टर्मिनलला, इमिटर आणि बेसला. म्हणजे इनपुट कुठं अप्लाय केलेलं आहे, इमिटर आणि बेसला. मग ते इनपुट व्होल्टेज किती आहे, व्ही ई बी. सो द इनपुट व्होल्टेज इज व्ही ई बी अँड द करंट विच इज ॲट द इनपुट साईड इज आय ई. हे लक्षात असायला पाहिजे कॉमन बेसला. त्यामुळे मी इथं लिहिते आहे, इनपुट साईडला काय आहे तुमचं, इनपुट साईडला इनपुट व्होल्टेज किती आहे, दॅट इज व्ही ई बी. इट इज द इनपुट व्होल्टेज, इट इज द इनपुट व्होल्टेज. इनपुट करंट काय आहे, दॅट इज नथिंग बट आय ई. इनपुट करंट इज आय ई. ओके, दिस इज द इनपुट साईड. नाव गो फॉर द आउटपुट साईड. नाव गो फॉर द आउटपुट साईड. सो द आउटपुट साईड इज व्हॉट, कलेक्टर बेस जंक्शन म्हणजे आउटपुट साईड झालेला आहे. व्होल्टेज व्ही सी बी, व्ही सी बी इज नथिंग बट इट इज द आउटपुट व्होल्टेज. ओके, and output current is IC, that is output current. Okay, this is output current. Clear with this, कारण की हे विचारलेलं आहे, इन कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन व्हॉट इज युअर इनपुट व्होल्टेज, व्हॉट इज युअर इनपुट करंट, आउटपुटला काय आहे, आउटपुट व्होल्टेज काय आहे, आउटपुट करंट काय आहे. त्यामुळे मी इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यू आर गोइंग टू ड्रॉ द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, इनपुट साईडला बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, व्होल्टेज आणि करंट मधला ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे.
इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट वोल्टेज आणि इनपुट करंट मधला ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स विल बी व्हॉट दॅट वी विल सी. सो व्हॉट विल बी द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स? सो आय विल ड्रॉ द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स हियर और आय विल ड्रॉ हियर. सो इन दॅट फर्स्ट पार्ट इज नथिंग बट इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय असणार आहे? तो ग्राफ असणार आहे. कशाचा ग्राफ असणार आहे? दॅट इज व्होल्टेज वर्सेस करंट. खरं इनपुट व्होल्टेज वर्सेस इनपुट करंट. सो व्हॉट इज इनपुट व्होल्टेज? इनपुट व्होल्टेज आय हॅव टोल्ड यू आर गोइंग टू टेक व्होल्टेज ऑन एक्स एक्सिस अँड जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करता हा तुमचा करंट काय रिस्पॉन्स करतो ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो इनपुट व्होल्टेज इज व्ही ई बी अँड इनपुट करंट इज दॅट इज नथिंग बट आय ई. इनपुट करंट इज आय ई. ओके, सो इफ यू सी इमिटर करंट इज कनेक्ट, इमिटर इज कनेक्टेड टू नेगेटिव, एन साइड इज कनेक्टेड टू नेगेटिव अँड पी साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव. सो दिस विल बी फॉरवर्ड बायसिंग अँड यू नो ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज इनपुट व्होल्टेज वर्सेस इनपुट करंट दॅट इज व्होल्टेज अँड करंट कॅरेक्टरिस्टिक्स कसा असतो आपला? द व्होल्टेज अँड करंट कॅरेक्टरिस्टिक्स विल बी नथिंग बट इट विल बी एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल इन्क्रीज आहे कारण की हे काय आहे? इनपुट साइड आहे आणि इनपुट साइड तुमचं कुठलं बायसिंग आहे? फॉरवर्ड बायसिंग आहे, एफ डॉट बी. फॉरवर्ड बायसिंगला तुमचा इनपुट व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ कसा असतो? फॉरवर्ड बायसिंगला, फॉरवर्ड बायसिंगला व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ कसा असतो? एक्सपोनेन्शियल इन्क्रीज आहे. सो ॲज यू इन्क्रीज द व्होल्टेज द करंट इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली. सो वेन एव्हर यू ड्रॉ द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स द आउटपुट voltage should remain constant. So VCB is kept constant. So while drawing the graph, what you are going to keep constant? VCB, that is output voltage is kept constant. So that will be your graph. Alaka lakshat hai graph? Ka asa graph alela exponential increase? Karan ki kaya hote hita? What is happening? Because input, jeva tumhi input characteristics, characteristics manje is kaya voltage ani current, input voltage ani current madla graph draw karayacha ahe. Ma input voltage ani current madla graph karnyasathi input side kasa ahe? Forward biasing ahe. कारण की एन साइड कुठं कनेक्ट केलेलं आहे? नेगेटिव्हला. आणि पी साइड कुठं कनेक्ट केलेलं आहे? पॉझिटिव्हला. फॉरवर्ड बायसिंगमध्ये व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स बघा. फॉरवर्ड बायसिंगला कसे असतोय तुमचा? जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहात तुमचा करंट काय होणार आहे? एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणार आहे. फक्त हे इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करताना हे ट्रान्झिस्टर आहे त्यामुळे आउटपुट तुम्ही कॉन्स्टंट ठेवायचं आहे. सो आउटपुट इज व्हॉट? आउटपुट व्होल्टेज यू आर गोइंग टू कीप कॉन्स्टंट. सो व्हाइल ड्रॉइंग द ग्राफ you are going to draw the exponential increase, but that time what is your return? VCB, output voltage constant ठेवायचं हे लिहायचं आहे. मग आउटपुट व्होल्टेज तुम्ही पहिल्या 0 व्होल्टेजला ठेवा, 3 व्होल्टेजला ठेवा, 6 व्होल्टेजला ठेवा आणि नंतर तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. सो देअर विल बी डिफरंट ग्राफ ॲज द व्होल्टेज इज केप्ट कॉन्स्टंट. सो VCB इज केप्ट ॲट कॉन्स्टंट. सो दिस विल बी नथिंग बट युअर ग्राफ ऑफ व्हॉट? दॅट इज इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात आलेलं आहे का? हे लक्षात आलेलं आहे? यस ऑर नो? यस मॅम. ओके, नाव फॉर द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ओनली वन मोर पॉइंट यू आर गोइंग टू डिफाइन. व्हॉट इज इनपुट रेजिस्टन्स? व्हॉट इज इनपुट रेजिस्टन्स? सो इनपुट रेजिस्टन्स इट इज डिनोटेड बाय व्हॉट? दॅट इज आर आय. इट इज डिनोटेड व्हॉट? इनपुट आहे, इनपुट रेजिस्टन्स आहे त्यामुळे आय इनपुट साठी आणि आर काय रेजिस्टन्स साठी. मग तो कसा डिफाईन करतो आय? आपण त्याचा फॉर्म्युला आहे आर आय. इट इज नथिंग बट इट इज व्हॉट? व्होल्टेज. जर तुम्ही अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ बघितला तर व्होल्टेज डिवायडेड बाय करंट इट विल गिव्ह व्हॉट? द इनपुट रेजिस्टन्स. मग इनपुट व्होल्टेज पाहिजे. इनपुट व्होल्टेज काय तुमचा? व्ही ई बी. इनपुट करंट काय तुमचा? आय. सो इट इज द रेशो ऑफ स्मॉल चेंज. स्मॉल चेंज म्हणजेच काय? डेल्टा घ्यायचा आहे. स्मॉल चेंज इन द इनपुट व्होल्टेज टू द रिझल्टिंग चेंज इन द इनपुट करंट आय ई. सो कारण की नेहमी तुमचा व्होल्टेज इथं काय होते?
प्रत्येक व्हॅल्यूला चेंज होतो आहे आणि त्याप्रमाणे करंट पण चेंज होतोय. प्रत्येक ह्याला जर तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, इनपुट रेजिस्टन्स इट इज नथिंग बट स्मॉल चेंज इन द इनपुट वोल्टेज टू द रिझल्टिंग चेंज इन द इनपुट करंट अँड ॲट दॅट टाइम वॉट यू आर गोइंग टू कीप कॉन्स्टंट व्ही सी बी इट इज केप्ट वॉट कॉन्स्टंट. सो व्हर्टिकल बार लिहायचा आहे आणि तिथं खाली लिहायचं आहे काय कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, आउटपुट व्होल्टेज दॅट इज व्ही सी बी इज केप्ट कॉन्स्टंट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वॉट इनपुट रेजिस्टन्स विच कॅन बी आस्ड इन एक्झाम. वॉट इज द फॉर्म्युला फॉर इनपुट रेजिस्टन्स? सो वॉट इज दॅट आर आय? इट इज नथिंग बट स्मॉल चेंज इन आउट इनपुट व्होल्टेज टू द रिझल्टिंग चेंज इन इनपुट करंट अँड ॲट दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज इज कॉन्स्टंट. आता त्याची व्हॅल्यू काय आहे ते पण विचारलंय. कॉमन बेससाठी इनपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे, स्मॉल आहे का लार्ज आहे. मग ॲज यू सी ॲज द इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस द इनपुट करंट ऑल्सो इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली. जसं तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे तुमचा ग्राफप्रमाणे इनपुट करंट पण इन्क्रीज होतो आहे. ॲज द डिनॉमिनेटर फॅक्टर इज इन्क्रीजिंग वॉट विल बी आर आय, द आर आय व्हॅल्यू विल बी व्हॉट डिक्रीजिंग. कारण की डिनॉमिनेटर फॅक्टर इन्क्रीज होतोय तर आर आय तुमचा काय आहे, डिक्रीज होणार आहे. त्यामुळे स्मॉल इनपुट रेजिस्टन्स आर आय ची व्हॅल्यू इज व्हॉट आर आय व्हॅल्यू इज स्मॉल ऑर इट इज डिक्रीजिंग. कारण की ती डिक्रीज होती आहे त्यामुळे इनपुट रेजिस्टन्स आर आय इज लो फॉर विच कॉन्फिग्रेशन, सी बी कॉन्फिग्रेशन. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस. हे सगळे एमसीक्यू ला विचारणार आहेत प्रश्न, त्यामुळे मी तिथं हायलाईट करते पाहिजे असेल तर बाय स्टार. सो दिस इज ऑल्सो द स्टार. आर आय व्हॅल्यू इज लो फॉर सी बी कॉन्फिग्युरेशन. दिस इज अ फॉर्म्युला. दिस इज अ क्वेश्चन विच इज आर व्हॉट आर द इनपुट व्होल्टेज अँड इनपुट करंट, व्हॉट आर द आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट फॉर सी बी कॉन्फिग्युरेशन अँड ग्राफ कसा असतो तुमचा एक्सपोनेन्शियल. लक्षात आलेलं आहे का हे इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स? यस मॅम. ओके, सो दॅट इज अबाउट द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिग्रेशन अँड वी विल स्टॉप हिअर ओनली बिकॉज ओनली 3 मिनिट्स आर लेफ्ट. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी मला 3 मिनिटात सांगता येणार नाही कारण की त्याचे 3 रिजन्स आहेत आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स: कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ॲक्टिव्ह रिजन. ते आपण बघणार आहोत त्या ग्राफमध्ये. त्यासाठी आपल्याला पूर्ण अर्धा लेक्चर तरी लागणार आहे आणि मग ते नीट एक्सप्लेन करण्यासाठी मला उद्या आपण सर आपलं लेक्चर आहे का अजून बघू, लेक्चर मिळालं तर मग आज घेऊ किंवा उद्या घेऊ. ओके विथ दिस. इथंपर्यंत लक्षात आलेलं आहे ट्रान्झिस्टर पार्ट? यस मॅम. ओके क्लिअर. ओके विल स्टॉप हिअर. गिव्ह मी युअर प्रेझेंटी रोल नंबर 1 मिनिट. आय विल ओपन फर्स्ट किंवा प्रेझेंटी मी अगोदरच्या लेक्चरने घेते. ओके थँक्यू. हॅलो मॅम. मॅम ह्या टॉपिकचे PDF नोट्स नाही टाकल्या. सेमीकंडक्टरचे पण नाही टाकले. मी टाकते सेमीकंडक्टरचे आणि आता स्कॅन करते नोट्स आणि टाकते. ओके मॅम. ओके.